नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत। पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही आलीच। तर कटाची आमटी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर मी तुम्हाला खूप सोपी, साधी आणि तितकीच आमटी चविष्ट बनणारी पद्धत दाखवणार आहे। तुम्ही कटाची आमटी सणासुदीला नाही तर एरवी जरी बनवली तरी खायला खूप सुंदर लागते। तर याकरता मी एक अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आणि ही माझी घरची हरभरा डाळ आहे, गावरान हरभरा डाळ विदाउट पॉलिश। तर आपण हिला आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर गावरान हरभरा डाळीची कटाची आमटी खायला खूप चविष्ट लागते। या तांब्यात मी गरम पाणी केलेलं आहे। तर अर्धी वाटी डाळीला मी एक वाटी पाणी घातलेलं आहे। आता आपण हिला कुकरला शिजवून घेऊया। तर तीन शिट्ट्या दिल्यानंतर मी डाळ पहा किती छान शिजवून घेतलेली आहे। आता आपण या डाळीला चाळणीमध्ये गाळून घेऊया। खाली मी एक भांडं मांडलं आहे, त्यामध्ये ही डाळ घातलेली आहे। तर ह्या डाळीचं जे पाणी आहे ते खालच्या भांड्यात जमा झालेलं आहे, याला येळवणीसुद्धा म्हणतात। तर आपण याची आमटी बनवणार आहोत। तर खूप चविष्ट आमटी लागते पहा खायला। आता ही जी चाळणीमध्ये डाळ आहे ती पण आपण थोडीशी यूज करणार आहोत, परंतु पूर्ण नाही करणार, यामध्ये अर्धीच डाळ आपण वापरणार आहोत। आमटीकरता मी मसाला काढला आहे, तर तीन बेडगी मिरची घेतल्यात, यामुळं कलर खूप छान येतो आमटीला, पण ह्या तिखट नसतात। खोबरं घेतलं आहे, दोन छोटे कांदे, एक कांडी लसूण, दोन तीन अद्रकचे छोटे तुकडे, अर्धा चमचा जिरे, एक चमचा धनी आणि दोन कढीपत्त्याच्या दांड्या घेतल्यात। त्यानंतर एक वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि दोन छोटे चमचे मसाला घेतला आहे, गरम मसाला। तर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत। तर आपण कांदे पहा कसे भाजणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्याला कांद्याला सुरीनं असे अर्धवट आतपर्यंत कट घ्यायचे आहेत। तर आपण हे कांदे गॅसवरती भाजणार आहोत। खरं तर पूर्वी हे कांदे असे चुलीमध्ये भाजले जायचे, खूप चविष्ट लागायची ही आमटी, परंतु आता आपल्याकडे चूल कसली त्यामुळं आपण गॅसवरच यांना भाजूया। तर मी गॅसवरती एक स्टँड ठेवून त्यामध्ये हे कांदे घातलेत, खोबऱ्याचा तुकडा पण ठेवला आहे। खोबरं पटकन भाजलं जातं आणि जास्त पण आपल्याला खोबऱ्याला जाळून नाही घ्यायचं, नाही तर मग त्याची टेस्ट बिघडते। एक मिनटच आपण खोबऱ्याला छान भाजलेलं आहे, तर अशा प्रकारे भाजून घ्यायचं। तर अशा प्रकारे भाजलेलं खोबरं आणि कांदा यामुळं आमटीला एक जबरदस्त अशी छान टेस्ट येते। तर कांदा पण भाजला आहे पहा, छान असा काळा पडेपर्यंत याला भाजायचा आहे। आता मी ही लोखंडी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, यामध्ये आपण सगळा मसाला परतून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम मी हे भाजलेले कांदे घातलेत आणि तेल टाकले एक छोटा चमचा। तर आपण 2-3 मिनिट या कांद्यांना तेलामध्ये छान पुन्हा परतून घेणार आहोत। तर कांदा मी उलटण्यानं फोडून घेतला आहे पहा, तर किती छान कांदा भाजला आहे आतमध्येपर्यंत। आता एक 2-3 मिनिट याला पुन्हा तेलात परतून घेतल्यानंतर हा कांदा आमटीमध्ये खूप चविष्ट लागतो खायला। तर इतकाच व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता काढून घेतला आहे मी। आता खोबऱ्याचे मी तुकडे केले छोटे छोटे, कारण आपण हा मसाला मिक्सरला वाटणार आहोत। आता तेल घातलं आहे थोडंसं आणि खोबरं पण हलकंसं गोल्डन कलरपर्यंत तेलामध्ये गरम करून घेतलं आहे। आता काढून घेऊया खोबरं। तर इतकं व्यवस्थित कांदा खोबरं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल शिल्लक आहे कढईत, त्यामध्ये मी लसूण अद्रक घातले, या मिरच्या पण घातल्यात, त्यानंतर धणे आणि जिरे पण घातलेत। आता छान याला एक 2-3 मिनिट गरम करून घेऊया। असा गरम केलेला लसूण अद्रक धणे मिरच्या खूप सुंदर आमटी बनते। आता आपण यांना काढून घेऊया।
तर पहा मी हा मसाला किती खरपूस भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये मीठ घातले, मसाला घातलाय, कोथंबीर घातली आणि एक वाटी कोथंबीरमधली मी अर्धी वाटी घातली, अर्धी वाटी शिल्लक ठेवलेली आहे. आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि थोडंसं यामध्ये आपण वाटण्याकरता पाणी घालणार आहोत आणि छान मिक्सरला हा मसाला बारीक वाटून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. तर पहा आपल्या मसाल्याला किती छान कलर आला आहे. आता हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला डाळ पण वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात. आता याच भांड्यात मी डाळ घालणार आहे. तर थोडीशी डाळ घेतलेली आहे आपण, तर डाळ या डाळीमुळं आपल्या आमटीला छान दाटसरपणा येतो आणि छान टेस्ट पण येते. आणि डाळ वाटण्याकरता मी येळवणी घातलेला आहे एक चमचा आणि अशी बारीक डाळ वाटून घेतली पहा मिक्सरच्या भांड्यात. आता आपण आमटी बनवून घेऊया. तर तेल थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला कारण कटाची आमटी आहे, छान कट येण्याकरता तेल थोडं जास्तच हवं. चिमूटभर हिंग घातलाय, कढीपत्ता घालूया, त्यानंतर हा ताटलीमध्ये काढलेला मसाला घालूया. आता आपण हा मसाला छान गरम करून घेणार आहोत. आपल्याला एक 3 ते 4 मिनिट हा मसाला तेलामध्ये छान गरम करून घ्यायचा आहे. तर हळूहळू पहा आत्ताचा मसाल्याचा कलर आणि परतल्यानंतरचा कलर, नंतर हा मसाला छान कोरडा बनतो. आता पहा किती डार्क कलर आपल्या या मसाल्याला आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय. मधनं आपल्याला याला हलवत पण राहायचं आहे, नाही तर कढईच्या तळाला मसाला करपण्याची शक्यता असते. तर पहा एक 4-5 मिनिटानंतर आपला मसाला कोरडा व्हायला लागलाय, म्हणजे घट्ट बनायला लागलाय आणि तेल पण सोडायला लागलाय. आता आपण वाटलेली डाळ यामध्ये घातली आणि डाळीला पण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून 1-3 मिनिट शिजवून घेऊया. तर मसाला आणि वाटलेली डाळ मी एकजीव करून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही थोडेसे छोटा चमचा डाळ, शिजलेली जी डाळ आहे ती पण यामध्ये घालू शकता. आमटी खाताना त्या डाळिंब्या दाताखाली आल्या खूप छान लागतात खायला, परंतु मी काही तशी डाळ घातलेली नाही आहे. तर पहा किती छान आपण हे आमटीचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. एकच व्यवस्थित शिजवायचं आहे. आता आपण हा हे येळवणी काढलं होतं ते येळवणी घालूया, परंतु आपली आमटी खूप घट्ट आहे, आपल्याला पाणी पण यामध्ये घालावं लागणार आहे. तर येळवणी घातल्यानंतर मी आता आमटीला छान मिक्स करून घेतले. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन आता ते पाणी पण आपण यामध्ये घालणार आहोत. तर येळवणी घातल्यावर मी 1-4 मिनिट आमटी शिजवली. तर पहा किती छान कलर आलेला आहे. अद्याप आपली आमटी बऱ्यापैकी घट्ट आहे. तर कटाची आमटी बऱ्यापैकी पातळ असते, त्यामुळं मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे आमटी बनवून 2 दिवस आरामशीर खाऊ शकता. आता आपण किती घट्ट पातळ आहे ते पाहूया. तर बऱ्यापैकी आमटी थोडीशी घट्ट आहे, तर आणखीन थोडंसं मी पाणी घातलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट करून पाहू शकता. एक प्लेट घेऊन त्यामध्ये 1 चमचा पळीवर आमटी घ्यायची, म्हणजे तुम्हाला किती घट्ट पातळ्याचा अंदाज येईल. कोथंबीर घातली आता राहिलेली. तर पहा आपली आता कटाची आमटी बनलेली आहे, किती छान कट आला आहे पहा आमटीला.
आणि खायला तर खूप सुंदर लागते. यासोबत लिंबू कांदा असेल मग तर काय विचारायलाच नको. तर तुम्ही ही कटाची आमटी पुरणपोळीसोबत खायला बनवा किंवा एरवी भाकरी पोळी भाताबरोबर पण खाऊ शकता. खूप सुंदर लागते, हिची एक चवच वेगळी आहे. तुम्ही नक्की बनवून करून पहा. आता आपण हिला छान उकळी काढलेली आहे, आपली आमटी तयार आहे आणि थोडीशी हिला पातळच बनवायची आहे म्हणजे टेस्टी लागते खायला. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.